क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले त्यांना मनपूर्वक अभिवादन करतो. पण ज्या महाराष्ट्राला पुरोगामी महाराष्ट्र म्हणतो त्या पुरोगामी महाराष्ट्राची मुहूर्तमेढ या देशामध्ये जर कोणी रोवली असेल तर ती महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी रोवली. ते जर नसते तर कदाचित महाराष्ट्र पुरोगामी होऊ शकला नसता. महात्मा ज्योतिबा फुलेंनी सावित्रीबाईंना शिकवलं आणि त्यांच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये स्त्री शिक्षणाची अशी मुहूर्तमेढ रोवली की जे सनातनी आणि रूढीवादी महिलांना शिकू देत नव्हते, जे आमच्या समाजाला शिक्षणापासून वंचित ठेवत होते, त्यांच्या सगळ्यांना एक झरणीत अशा प्रकारचं उत्तर त्या ठिकाणी दिलं. आणि शाळा केवळ सुरूच केली नाही तर त्या शाळेमध्ये खऱ्या अर्थानं शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवून आमच्या मुलींना महिलांना शिकता आलं पाहिजे याकरता एक व्यवस्था त्या काळामध्ये उभी केली. आपल्या जीवनामध्ये जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत गरीबाची आणि रुग्णाची सेवा करता करता खऱ्या अर्थानं त्यांना त्या ठिकाणी मृत्यूला सामोरं जावं लागलं. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या समोर नतमस्तक होऊन त्यांना श्रद्धांजली आणि आदरांजली अर्पित करतो.